बातम्या आल्यानंतर त्याची बातमीची सगळी बाजू पडताळून पाहिली जाते। कधी कधी काही बातम्या अशाच कुठेतरी अफवा म्हणून पण असू शकतात, काही बातम्या तथ्य पण असू शकतं। त्याच्याबद्दल आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांना चौकशी करायला सांगितलेली आहे। राजेश टोपे त्या खात्याचे मंत्री, त्यांनाही सांगितलेले की वस्तुस्थिती काय ती पहा। सोमवारी उद्या मुंबईला गेल्यानंतर त्याच्याबद्दलची इतंभूत माहिती त्या ठिकाणी मिळेल आणि जर ती आपल्या सगळ्या जनतेच्या दृष्टीनं गंभीर बाब असेल तर जनतेला पण त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि काय काळजी घेतली पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे त्याबद्दल पण त्यांना ज्ञात केलं जाईल। दादा, मुंबईमध्ये कोविड घोटाळा झालाय, आज त्या ठिकाणी सर्व मुद्दे बाहेर निघतात नक्की, असं कोण म्हणलं? आज सगळे नगरपालिका, मुंबईच्या नगरपालिकेमध्ये कोविड घोटाळा झालाय असं विरोधक त्या ठिकाणी, हो का, असं काही पुरावा आहे का? आणि मुंबईची नगरपालिका नाही, महानगरपालिका आहे, अशा प्रकारचे आरोप होत असतात। आता तुम्ही सगळे बारामतीचे आहात, बारामतीमध्ये मी काम करत असताना उद्याच्याला कोणीतरी आरोप केला की ह्या संस्थेमध्ये घोटाळा झाला तर त्याची शहानिशा करून खरोखरी चौकशी होऊन निष्पन्न झालं पाहिजे ना घोटाळा झाला का। घोटाळा झालेला निष्पन्न न होता जर तथ्य, ज्याला त्याच्यात तथ्य नाही आहे अशा प्रकारचे आरोप केले तर त्याची दखल घेतली जात नाही, परंतु त्या आरोपात तथ्य असेल, त्याचे पुरावे दिले तर त्याच्याबद्दलची पुढची कारवाई करता येते, चौकशी करता येते। दादा, काल